पनवेलचं जर विमानतळ झालं नवी मुंबईजवळचं, तर हा जो पीएमआरडीमध्ये राहणारा जो रहिवासी आहे तो डायरेक्ट थेट तिथेच जाईल. त्यामुळे त्या विमानतळाबाबत काय नक्की? पहिले तर मला हेही सांगितलं पाहिजे की पुण्याचं विमानतळाचं विस्तारीकरण हे आपण त्या ठिकाणी केलं, चांगलं नवीन टर्मिनल झालं आणि आता इथला रनवे वाढवण्याकरता देखील डिफेन्सची अंतिम टप्प्यामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. आणि आम्ही आता सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आणि एअरपोर्ट्स अथॉरिटी लँड स्वॅपिंग काही करायचं आहे त्या संदर्भात अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्यामुळे नवीन एअरपोर्ट जे पुरंदरला करायचं आहे ते एअरपोर्ट होण्याच्या आधी, कारण त्याला 4-5 वर्षे लागतील, हे आम्ही याचंही विस्तारीकरण, याही एअरपोर्टचं विस्तारीकरण आम्ही करणार आहोत. रनवे आम्ही वाढवणार आहोत, म्हणजे कार्गो मोठे प्लेन. आज इथे प्रॉब्लेम काय आहे, मोठे कार्गो प्लेन आणि वाईड बॉडी जे परदेशातनं खूप मागणी आहे पुण्याकरता, म्हणजे पुण्याचा GDP या एअरपोर्टमुळे अडकलेला असं मी नेहमी म्हणतो, तर ते इथे या विमानतळावर उतरू शकतील हे आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे. मी स्वतः त्याचा पाठपुरावा करतोय आणि परवा आमची त्याची बैठक देखील झाली आणि ते फायनल स्टेजमध्ये आहे. प्लस पुरंदरचं एअरपोर्ट आम्ही करणारच आहोत, कारण आत्ता नवी मुंबईचं एअरपोर्ट झालं तरी पुरंदर एअरपोर्टची आवश्यकता आहे. आणि एवढंच नाही, मुंबईलाही तिसऱ्या एअरपोर्टची आवश्यकता आहे. आमच्या डोक्यात आहे की वाढवण जे बंदर होणार आहे त्याही ठिकाणी तिसरं एअरपोर्ट मुंबई करता. आज बघा, जसं एकेकाळी रेल्वे ही लक्झरी राहिली नाही, रेल्वे नेसेसिटी झाली. आज आपलं इंटरनल जे काही मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये फ्रेटचं 80% रेल्वे करते. आत्ता ज्या प्रकारचं औद्योगिक व्यवस्थेमध्ये आपण आहोत त्यात एअरपोर्ट ही नेसेसिटी झाली आहे. ज्या आता 1000 एअरक्राफ्ट जर भारत घेणार असेल तर तेवढे एअरपोर्ट लागतील ना भारताला, आणि ते कुठे लागणार आहे? ते मुंबईत लागणार आहे, पुण्यात लागणार आहे, नागपुरात लागणार आहे, संभाजीनगरला लागणार आहे. त्यामुळे पुरंदर एअरपोर्ट हे करावंच लागेल. पुण्याच्या विकासाकरता ते अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही त्याचं प्लॅनिंग सुरू केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की ते आम्ही करू.